सुवर्ण खेडेकर. या उपक्रमाअंतर्गत आपण 150 शाळांमध्ये काम करतोय आणि त्याच्यात 20 या पुणे महानगरपालिकेच्या आणि 120 शाळांच्या लो इन्कम प्रायव्हेट स्कूल आहेत. ज्या शाळांमध्ये डिजिटल इंटरव्हेन्शनचा कुठलाही कार्यक्रम होत नाही, तर अशा शाळांना आम्ही स्मार्ट क्लासेसचं मॉडेल दिलेलं आहे या कार्यक्रमांतर्गत. आणि साधारण टीचरांची डेव्हलपमेंट आणि मुलांची डेव्हलपमेंट, कारण आता जसं पाहायला गेलं तर सगळंच डिजिटलायझेशन होत आहे, तर त्याच्यातनं ह्या मुलांची आणि शिक्षणाची डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठी आपण हा कार्यक्रम वेगवेगळ्या शाळांमध्ये राबवतो. तर हे करत असताना खूप वेगवेगळ्या विषयांवरती मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज असायला हवं असं थोडंसं वाटलं आणि त्याच्या अंतर्गतच आपण क्लिनलीनेस ड्राईव्ह हा उपक्रम 22 ते 25 या 4 दिवसात 25 जानेवारी या 4 दिवसांमध्ये राबवला. प्रत्येक दिवशी एक वेगळी ॲक्टिव्हिटी दिली होती मुलांना आणि शिक्षकांनी ती मुलांकडनं करून घेतली. आणि प्रत्येक शाळेमधनं साधारण 75 घरांचा मुलांनी सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्याच्यातनं कचरा व्यवस्थापन, म्हणजे की कोणत्या प्रकारचा कचरा बाहेर निघतो घरातून, त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे आणि कसं होत आहे, तर याच्या बाबतीत मुलांनी घरांमध्ये जाऊन पालकांबरोबर किंवा कम्युनिटीतल्या लोकांबरोबर चर्चा केली आणि त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवलं. त्याचबरोबरीनं एक शाळा म्हणून सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपल्या शाळेच्या आवारामध्ये जी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये प्रभात फेरी काढून किंवा प्रचार फेरी काढून स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यातून जे मुलं शिकलेली आहेत तसं पाहायला गेलं तर हे बरेच एक्सपिरियन्स आम्हाला आले आहेत, कारण याचं एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आणि त्यांनी एक फाईल्सच्या स्वरूपामध्ये आमच्याकडे सबमिट केलं आणि खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स पाहायला मिळाले की मुलांनी त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत, निबंधा थ्रू त्यांनी ते व्यक्त केलेले आहेत, काहींनी ड्रॉइंग थ्रू व्यक्त केलेले आहेत आणि काहींनी प्लॅन तयार केलेला आहे, काहींनी ग्राफ्स दाखवलेले आहेत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यातनं मुलांचे लर्निंग्स वाढलेले आहेत आणि खरंच आपण कधी स्वच्छ ठेवलं पाहिजे सगळ्या गोष्टी, तर या बाबतीमध्ये त्यांना याच्यातनं समजलेले. तर याच्यापैकीच शाळांना आपण स्कोरिंग पण दिलं होतं आणि साधारण 50 शाळांना शाळांचं या स्कोरिंगमधनं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे. आणि आज या ठिकाणी 50 शाळेतल्या विद्यार्थ्यांना, प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांना आपण इकडे बोलवले आणि त्यांच्यासाठी ऑलिम्पियाड हा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. आणि याच्यामध्येच आपण विज्ञान, गणित, जनरल नॉलेज आणि इंग्लिश या विषयांची प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम ह्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी जे शाळांमध्ये मॉडेलवरती, म्हणजे ज्या जर्नीतनं मॉडेल तयार केलेलं आहे, त्यांचं जे मत, जी त्यांची प्रतिक्रिया आहे, जे मॉडेल तयार केलेले, ते इथे आपण डिस्प्ले पडलेले असतात, कुठे घर पडलेले असतील, खूप कचरे पडलेले असतात, लोक उचलत तरी आपण उचलायला पाहिजे, कारण की ते जो कचरा उचलला नाही तर त्याच्याने वेगवेगळे आजार बिमारी होऊ शकतात. आपण जर उचलले तर आपल्याला काहीच बिमारी होणार नाही व लोकांना होणार नाही. म्हणून तर आपण बोलतो स्वच्छ पुणे भारत, स्वच्छ पुणे भारत, स्वच्छ भारत, स्वच्छ भारत, स्वच्छ पुणे, स्वच्छ भारत. म्हणून आपण सगळं बोलतो.